आज आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील प्रतिश्रीडी मंदिराचा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली निंबोळी, केलटण, अकलोली या परिसरातील गरम पाण्याची झरे व कुंड हे सगळ्यांनाच माहिती आहे व पर्यटकांची आवडीचीही ठिकाणे आहेत. याच ठिकाणी अकलोली कुंडाजवळ पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या केलटण गावानजीक शिर्डीच्या साईबाबाची मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असणारे प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर प्रस्थापित करण्यात आले आहे. या मंदिराची रचना, बांधकाम व गाभा शिर्डी मंदिरासारखंच तयार करण्यात आलेलं असून जिल्ह्यातील साई भक्तांना बाबांचं दर्शन घडवण्यासाठी हे जवळचं व हक्काचं ठिकाण आहे. त्यामुळे वज्रेश्वरी, गणेशपुरी या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणाऱ्यांनी या प्रतिशिर्डीस देखील भेट देऊन येथील भक्तिमय वातावरणाची प्रत्यक्ष अनुभूती जरूर घ्या. आजकाल भक्तांना धकाधकीच्या जीवनातून त्यांच्या आराध्य देवांच्या दर्शनासाठी जाण्यास वेळ मिळत नाही तर दर्शन घेतल्याशिवाय मनही मानत नाही अशा भक्तांना शिर्डीच्या मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळावी, तेही सहज दर्शनाला जाता यावे अशाच एका साई भक्ताच्या विचारातून प्रतिशिर्डी या वास्तूची निर्मिती श्री ईश्वरधाम ट्रस्टकडून करण्यात आली. वज्रेश्वरी देवीच्या मंदिरापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर असून व अकलोली कुंडावरून सहज दिसणारे हे भव्य दिव्य साईबाबांचे प्रतिशिर्डी मंदिर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या केळठण या गावी आहे. मुख्य मंदिराकडे पोहोचल्यावर त्याची रचना अगदी शिर्डी येथील साईबाबा मंदिरासारखीच पाहायला मिळेल. मुख्य दरवाजामधून जेव्हा मंदिरात प्रवेश कराल तेव्हा भव्य असे दालन दृष्टीस पडते. डाव्या बाजूला भव्य सभामंडप आणि उजव्या बाजूला साईबाबा मंदिराचा मुख्य गाभारा. खरं म्हणजे प्रतिशिर्डी येथे इतरही काही मंदिरे आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने भगवान शंकराचे मंदिर आहे. त्यासोबत 21 देवांच्या मूर्त्या आणि मंदिरेही आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने विठ्ठल रुक्मिणी, खंडोबाराया, नवग्रह, संत मंडळी, संतोषी माता, महालक्ष्मी देवी, सरस्वती देवी, राधाकृष्ण अशा अनेक मंदिरांचा समूह येथे आहे. त्यामुळे प्रत्येक भक्ताला त्याच्या आराध्य देवतेला भेट देण्यासाठी हे उत्तम स्थान आहे. प्रत्येक गुरुवारी येथे महाआरती होत असते तर महाप्रसादाचेही व्यवस्था येथे उपलब्ध आहे. तर चला या प्रतिशिर्डी असलेल्या मंदिराचे श्री ईश्वरधाम ट्रस्टीचे यशवंत कांगणे यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर ही माझी लहानपणातून एक कल्पना होती आणि त्यावेळेस एकदम सर्व झुरूमध्ये सर्व तयार विश्व तयार केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे कोणी नव्हतं त्यासाठी बाबांचा एक आशीर्वाद होता आणि त्या देशातही हे इतकं मोठं प्रकल्प उभा केला. हा प्रकल्प 8 एकरमध्ये हे जा मंदिराचा पुरा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी अक्षयतृतीया 2014 ही मंदिराची स्थापना झाली, मूर्तीची इथे स्थापना झाली. त्याच्यानंतर इथे हे भव्य मंदिर बांधलं गेलं. त्यानंतर इथं वृद्धाश्रम आहे, 100 रुपये यात्री निवास आहे, नदीला बाजूला तानसा नदी आहे आणि तानसनाच्या बाजूला एक सुंदरसा घाट बनवतो आहे. त्यानंतर गौशाला आहे, तिथं वृद्धाश्रम आहे. तर वृद्धाश्रम साधारणतः 200-250 लोक इथं राहतील आणि कोकणात त्यांची राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा सर्व खर्च पुरा ट्रस्ट करत त्यांनी खाली इथं सेवा द्यायची आणि इथं राहायचं आहे. एक परिवार सुद्धा त्यांनी इथं राहायचं आहे, हा आमचा एक संकल्प आहे. त्याचप्रमाणे इथं थोडं 21 मूर्तीची स्थापना होणार आहे. जसं तुम्ही बघितलं असतं बाजूला गणपती मंदिर आहे, शनी मंदिर आहे, त्याच्यानंतर नवग्रह मंदिर आहे, शंकर मंदिर आहे. तर अशा प्रकारे आम्ही इथं 21 मंदिर स्थापना करणार आणि ते मंदिरं टोटली म्हणजे असे एकाच ठिकाण नसणार आहे, प्रत्येक मंदिर आलं गेलं असणार आहे. त्याच्यामध्ये अजून एक कालीदेवीचे पण एक मंदिर बनवण्याचा संकल्प आहे. जर कालीमाताने प्रसन्न हो गए तर एक नदी किनाऱ्यावरती एक मोठं भव्य मंदिर बनवण्याचं आहे. कारण मी बघितलेलं एक कालीघाट याला कलकत्त्याला पण बघितलं, एकदम नदीच्या किनाऱ्याला मंदिर आहे. माझं एक इच्छा आहे की इथं पण एक असं कालीघाटच्या बाजूला म्हणजे तानसनच्या घाटावर बाजूला एक असं सुंदर कालीचं मंदिर बनवण्यात यावं. त्याचप्रमाणे जे सर्णवद्रुग आहे त्यांचे पण प्रत्येकाचे अलग अलग मंदिर बनवता येणार आहे. असे टोटल 21 मंदिराची इथं स्थापना होणार आहे. तर मी माझ्या माध्यमातून प्रतिशिर्डी ईश्वरधाम ट्रस्ट साहेब मंदिरच्या माध्यमातून, तुमच्या नेटवर्कच्या माध्यमातून मी लोकांना एवढंच सांगू इच्छितो का ज्यांना शिर्डी जाणं शक्य नाही आहे त्यांनी ह्या ठिकाणी येऊन दर्शन करावं आणि शिर्डी बाकी बरेचसे मंदिर जे आहे
त्या ठिकाणी तुम्ही गेलं तर अनुभव घेतलाच तुम्ही सांगायची गरज नाही आहे. या ठिकाणी तसा प्रकार नाही आहे. या ठिकाणी तुम्ही मनसोक्त या दर्शन करा. आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरा तुम्ही. कसं असं कोणतं इथं बंधन नाही, कोणतं इथं इंटरेक्शन नाही आहे की तुम्ही हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे. सर्व आपलं मनसोक्तप्रमाणे दर्शन करा. आणि हे सर्व जे स्थापन केलं ते सर्व गरीब लोकांसाठी स्थापन केलं, जे शिरला जाऊ शकत नाही अशा लोकांसाठी मंदिर बनवलं आहे. Thank you.
आम्ही